लग्न असू दे एखादा कार्यक्रम असू दे किंवा छोटस फंक्शन असू दे साडी नेसण्याचा मोह कित्येकींना आवरत नाही साडी हा प्रत्येक महिलेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो किती फॅशन आली आणि गेली तरी साडीची फॅशन अजिबात जुनी होत नाही साडी ही नेहमीच ट्रेंडिंग मध्ये असते पण उंची कमी आहे किंवा तब्येत जास्त आहे म्हणून काही जणी साडी नेसायचा कंटाळा करतात त्यांना वाटतं की साडी नेसल्यानंतर आपण अजून बुटके दिसेल किंवा अजून आपली तब्येत जास्त दिसेल त्यामुळे त्या साडी नेसण्या अवॉइड करतात तब्येत जास्त आहे म्हणून काय झालं तुमची उंची कमी आहे म्हणून काय झालं साडी नेसल्यानंतर तुम्ही उंच आणि स्लीम नक्की दिसणार आहात पण त्याचबरोबर सगळ्यांमध्ये उठून आणि परफेक्ट दिसणार आहात त्यासाठी तुम्हाला साडी खरेदी करताना साडीवरती हेअरस्टाईल करताना किंवा साडी नेसताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही साडीमध्ये स्लिम आणि उंच दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तर त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया नमस्कार मी किशोरी याने आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल ऐकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया टिप नंबर वन साडीचं फॅब्रिक जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर नेहमी लक्षात ठेवा साडीचं फॅब्रिक निवडताना एकदम सॉफ्ट असं साडीचं फॅब्रिक तुम्ही निवडायचं आहे जसे की जॉर्जेट असेल शिफॉन असेल सॅटिन असेल अशा प्रकारच्या एकदम सॉफ्ट अशा फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत अशा प्रकारच्या साड्यांमुळे काय होतं या साड्या अंगाला खूप छान चापून चुपून बसल्या जातात आणि यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी सुद्धा मदत होते आणि यामध्ये तुम्ही उंच सुद्धा नक्कीच दिसता पण या उलट बट जर तुम्ही कॉटनच्या असतील किंवा काटबदर साड्या असतील की ज्यात खूप जास्त फुगतात अशा साड्या जर तुम्ही चूज केल्या किंवा अशा साड्या जर तुम्ही वेअर केल्या तर त्यामध्ये काय होतं त्यामध्ये अशा साड्या फुगल्यामुळे तुमची तब्येत त्यामध्ये जास्त दिसते आणि तब्येत जेव्हा जास्त दिसते त्यामध्ये तुम्ही अपसुकच बुटक्या दिसायला लागता त्यामुळे शक्यतो साडीचं फॅब्रिक निवडताना अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत टिप नंबर टू साडीची बॉर्डर जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुमची तब्येत जेव्हा जास्त असते अशा वेळी साडी निवडताना साडीच्या बॉर्डरकडे लक्ष देणं खूप जा खूप जास्त गरजेचं आहे ज्या साड्यांच्या बॉर्डर या खूप जास्त मोठ्या असतात म्हणजे ब्रॉड ज्या साड्यांच्या बॉर्डर असतात तशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बघत असतो तेव्हा आपण एका व्यक्तीला वरून खाली बघत असतो म्हणजे होल्टिकल एखाद्या व्यक्तीला आपण बघत असतो मध्ये काय होतं जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या वेअर करता मोठ्या बॉर्डरवाल्या साड्या वेअर करता त्यामध्ये काय होतं तुमची फ्रेम वरून खालपर्यंत एक सलग दिसत नाही तर साडीच्या बॉर्डरमुळे तुमची फ्रेममधून कट होते आणि त्यामध्ये तुम्ही बुटके आहात किंवा तुमची तब्येत जास्त आहे असं इल्युजन क्रिएट होतं त्यामुळे हो शक्यतो तुम्ही छोट्या बॉर्डरवाल्या साड्या किंवा बॉर्डरलेस साड्या ज्या असतात तशा प्रकारच्या साड्या तुम्ही चूज करायच्या आहेत मध्ये तुम्ही उंच दिसण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी नक्कीच मदत टिप नंबर थ्री साडीचा सा रंग जेव्हा तुम्ही डार्क रंगाच्या साड्या जसं की ग्रीन कलर असेल ब्लॅक कलर असेल मरून कलर असेल अशा प्रकारचे जे डार्क कलर असतात अशा कलरच्या जेव्हा तुम्ही साड्या वेअर करता तेव्हा बघणाऱ्याचं लक्ष तुमच्या साडीकडे जातं आणि साडीच्या डार्क रंगामुळे तुमची फ्रेम वरून खालपर्यंत एक सरक दिसते त्याच्या डार्क कलरमध्ये तुमची फ्रेम ही बारीक दिसते त्यामुळे जेव्हा तुमचे तब्येत जास्त असेल आणि तुमची उंची जेव्हा कमी असेल तेव्हा शक्यतो डार्क रंगाच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत यामध्ये तुम्ही उंच दिसण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी नक्कीच मग टीप नंबर फोर साडीची प्रिंट जेव्हा तुम्ही साडी विकत घ्यायला जाता किंवा साडी चूज करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा अशा वेळी साडी निवडताना ज्या साडीवरती खूप मोठमोठ्या प्रिंट असतात अशा साड्या अजिबात निवडायच्या नाहीत अशा आडव्या डिझाईन्स ज्या साडीवरती असतात तशा साड्या बिलकुल निवडायच्या नाहीत कारण अशा साड्यांमध्ये काय होतं अशा साड्यांमध्ये तुमची उंची कमी दिसते आणि तुमची तब्येतसुद्धा अशा साड्यांमध्ये जास्त दिसते कारण काय मोठ्या प्रिंटमुळे तुमचं शरीर हे भरल्या भरल्यासारखं दिसतं आणि त्यामध्ये तुमची तब्येत जास्त आहे असं इल्युजन क्रिएट होतं आणि जेव्हा तुमची तब्येत जास्त आहे असं दिसून येतं तेव्हा अपसुकस तुमची उंचीसुद्धा त्यामध्ये कमी दिसते त्यामुळे साडी निवडताना एकदम बारीक प्रिंटवाल्या ज्या साड्या असतात किंवा प्लेन साड्या ज्या असतात तशा साड्या बुटक्या मुलींना किंवा हेवी वेटच्या महिलांना खूप सुंदर दिसतात अशा प्रकारच्या साड्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि या साड्यांचे पॅटर्नसुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात आणि एक मॉडर्न लुक तुम्हाला देऊन जातात आणि यामध्ये तुमची फ्रेमसुद्धा उंच दिसते आणि यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखं सुद्धा नक्कीच दिसता टिप नंबर फायव्ह ब्लाऊज आता साडीचा ओव्हरऑल लुक हा पूर्णपणे ब्लाऊजवरती डिपेंड असतो आपण ब्लाऊज कोणत्या पद्धतीचे घालतोय प्रकारे स्टिच करतोय यावरती साडीचा लुक ठरत असतो तुम्ही कितीही महागातली साडी घालू द्या पण त्यावरती जर तुम्ही प्रॉपर ब्लाऊज स्टिच करून नाही घेतला परफेक्ट मापाचा ब्लाऊज स्टिच करून नाही घेतला तर कितीही महागातली साडी अजिबात चांगली दिसत नाही प्लट जर तुमची साडी एकदम सिंपल असेल आणि त्यावरती जर तुम्ही छान असा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला असेल तर त्या साडीला खूप सुंदर लुक ब्लाऊजमुळे येतो त्यामुळे ब्लाऊज स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवा जर तुमची उंची कमी असेल किंवा जर तुमची तब्येत जास्त असेल तेव्हा ब्लाऊजचे जेव्हा तुम्ही नेक शिवता नेक डिझाईन्स जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा ज्या क्लोजनेकच्या डिझाईन्स असतात ज्या की आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत जसं की कॉलर नेक असेल बोट नेक असेल अशा प्रकारच्या ज्या क्लोजनेकच्या डिझाईन्स असतात त्या डिझाईन शक्यतो तुम्ही अवॉइड करा याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण काय होतं जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुमची तब्येत जास्त असते तेव्हा काय होतं तुमच्या मानेची उंची कमी असते आणि तुमची मान थोडीशी हेवी असते आणि अशा मानेवरती जेव्हा तुम्ही क्लोजनेकच्या ब्लाऊज वेअर केले तर त्यामध्ये काय होतं तुमच्या मानेची उंची अजून कमी दिसते आणि जेव्हा मानेची उंची कमी दिसते त्यामध्ये तुम्ही अकसुकच बुटक्या असल्यासारखं दिसतं आणि तुमची तब्येत जास्त असल्यासारखी दिसते मग तुम्ही कशा प्रकारचे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत असेल तर शक्यतो ब्लाऊज शिवताना कोणताही तुम्ही ब्लाऊज डिझाईन ट्राय करू शकता फक्त ब्लाऊजच्या नेक शिवताना ब्लाऊजचे तुम्ही पसरून गळे घ्या जेवढी तुम्ही जास्त तुमची बॉडी शो कराल तेवढीच तुमची उंची ही जास्त दिसेल आणि तुमची तब्येत त्यामध्ये कमी दिसेल त्यामुळे जेवढे पसरून जे गळे असतात तशा प्रकारच्या गळ्यांचे ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करू शकता यामध्ये तुम्ही टॉल असल्यासारखं सुद्धा दिसतं आणि स्लिम असल्यासारखं सुद्धा नाही ब्लाऊजच्या स्लीव्ज आता ब्लाऊजच्या स्लीव शिवताना नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुम्ही हेवी वेटच्या असता तेव्हा ब्लाऊजच्या स्लीव्ज या अजिबात शॉर्ट शिवायच्या नाहीत किंवा स्लीव्हलेस ब्लाऊज अजिबात स्टिच करायच्या नाहीत याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमची उंची कमी असते अपसुकच तुमच्या हाताची उंची सुद्धा कमी असणार आणि अशा हातांवरती जेव्हा तुम्ही शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज शिवले किंवा स्लीवलेस ब्लाऊज शिवले तेव्हा त्यामध्ये तुमचे हात हे शो होणार तब्येत जास्त असते आणि तुम्ही अशा प्रकारे शॉर्ट स्लीव्ह शिवल्या किंवा स्लीव्हलेस ब्लाउज जेव्हा तुम्ही स्टिच केले तर असे ब्लाऊज जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा काय होतं तुमची तब्येत जास्त असल्यामुळे तुमचे हात सुद्धा हेवे असतात स्लीव्हलेस ब्लाऊज वेअर केला किंवा शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज वेअर केले तर त्यामध्ये तुमचं फॅट हे जास्त विजिबल होतं आणि त्यामध्ये तुम्ही जास्त जाड असल्यासारखं दिसतं तर तुम्ही शक्यतो फुल स्लीव्हचे ब्लाऊज स्टिच करून घ्या कारण काय होतं फुल स्लीवचे ब्लाऊज बुटक्या मुलींना किंवा हेवी वेटच्या महिलांना अतिशय सुंदर दिसतात अशा स्लीव्हजमुळे तुमच्या हाताची उंची जास्त दिसते आणि तुमचे हात बारीकसुद्धा दिसतात आणि अपसुकच त्यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखं दिसता आणि तुमची तब्येतसुद्धा खूप कमी दिसते त्यामुळे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुमची उंची कमी असेल तर तुम्ही शक्यतो थ्री फोर स्लीव शिवू शकता किंवा फुल स्लीव्स तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही थ्री फोर स्लीव शिवता तेव्हा अशा प्रकारच्या स्लीव्हजला कसल्याही प्रकारचा अस्तर अजिबात लावू नका कारण काय होतं जेव्हा आपण ब्लाऊजला अस्तर लावतो तेव्हा अस्तराचा एक कोट ब्लाऊजच्या आत तयार होतो कारण तुम्हाला मी माझंच उदाहरण देते हा जो मी ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर केलेला आहे या ब्लाऊजला मी आतल्या बाजूने अस्तर लावून घेतलेला आहे आणि या अस्तरमुळे काय होतं जेव्हा पण मी कधी हा ब्लाऊज वेअर करते या ब्लाऊजमध्ये माझे दंत थोडेसे मोठे असल्यासारखे मला दिसतात आणि जेव्हा मी विदाउट अस्तरवाल्या स्लीवचे ब्लाऊज वेअर करते त्यामध्ये माझे दंड हे छोटे दिसतात त्यामुळेच मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमची तब्येत जास्त असेल तेव्हा अशा प्रकारे स्लीवजला आतून अजिबात अस्तर लावू नका विदाउट अस्तरवाल्या स्लिव्स तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकता टिप नंबर सिक्स हेअरस्टाईल जेव्हा तुमची उंची कमी असते आणि तुम्ही हेवी वेटच्या असता तेव्हा अशा प्रकारे तुम्ही पुढून दोन्ही बाजूने केस रिकामे सोडू शकता अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमुळे काय होतं जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर ती हाईट होण्यासाठी मदत होते तुमच्या फेसमध्ये एक इलाँगेशन ॲड होतं आणि त्यामध्ये तुम्ही टॉल असल्यासारखे आणि स्लिम असल्यासारखे दिसता फंक्शन असेल त्यासाठी जर तुम्हाला बन हेअरस्टाईल करायची असेल तेव्हा हेअरस्टाईल करताना अशा पद्धतीने बन हेअरस्टाईल करा कि की त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखे दिसाल आता तुम्हाला मी इथे पिक्चर मेन्शन करते अशा प्रकारचे हेअरस्टाईल तुम्ही करायचे आहे लो बन किंवा मिड बन अजिबात करू नका तुम्ही नेहमी बन हेअरस्टाईल करताना हायबन करा हायबन मुळे काय होतं तुमच्या फेसमध्ये इलाँगेशन ऍड होतं आणि तुमची फ्रेम ही उंच असल्यासारखी दिसते आणि जेव्हा तुम्ही हायबन करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा पुढच्या बाजूने थोडेसे केस तुम्ही कल करा तेव्हा पुढच्या बाजूने अशा प्रकारे तुम्ही स्लीट्स काढू शकता आणि त्याला छान असे कल करू शकता किंवा दशात तशा तुम्ही स्लीट रिकाम्या सोडू शकता यामध्ये सुद्धा तुमचा फेस उंच असल्यासारखा दिसतो आणि ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी यामध्ये उंच दिसते आणि आपसुकच तुम्ही आप त्यामध्ये बारीक असल्यासारखे सुद्धा नक्कीच दिसते टिप नंबर सेवन साडी ड्रॅपिंग जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा साडी ही मिडवेस्टला अजिबात वेअर करायची नाही लो वेस्टला अजिबात वेअर करायची नाही तर साडी ही नेहमी हाय वेस्टलाच वेअर करायची आहे कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण साडी मिडवेस्टला वेअर करतो तेव्हा काय होतं तेव्हा आपली बॉडी ही दोन वेगवेगळ्या प्रोपोर्शनमध्ये आणि सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाइड होते आणि यामुळे आपली उंची त्यामध्ये कमी दिसते यामुळे काय होतं तुम्ही हेवी वेटच्या असल्यामुळे तुमच्या पोटाचा भागा थोडासा मोठा असणार म्हणजे थोडासा वाढलेला असणार आणि अशा वाढलेल्या पोटावरती जेव्हा पेटिकोट येतो आणि त्यावरती जेव्हा साडी येते तेव्हा तो भाग अजून मोठा दिसतो आणि तुमच्या पोटाचा घेर अजून मोठा दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं दिसतं त्याचबरोबर जेव्हा तुम्ही लो वेस्टला साडी वेअर करता त्यामुळे काय होतं तुमच्या पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो जास्त विजिबल होतो आणि त्यामध्ये तुमची एक्स्ट्रा फॅट हे विजिबल होतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं ना दिसत आणि त्यामध्ये तुम्ही अजून जाड दिसता जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर नेहमी लक्षात ठेवा साडी नेसताना ही हायवेस्टला साडी वेअर करायची आहे टिप नंबर एट ज्वेलरी तुमची कमी असते आणि तुमची तब्येत जास्त असते अशा वेळी इयरिंग निवडताना म्हणजे कानातले निवडताना नेहमी लक्षात ठेवा जे कानातले एकदम बारीक असतात किंवा स्टंट्स जे असतात तशा प्रकारचे कानातले शक्यतो तुम्ही अवॉइड करायचे आहेत या उलट बारीक आणि लांब असे जे कानातले मार्केटमध्ये अवेलेबल असतात तशा प्रकारचे कानातले तुम्ही वेअर करायचे आहेत येथे मी फोटो मेन्शन करते म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्या कानातल्यामुळे तुमच्या फेसमध्ये इलाँगेशन ॲड होतं आणि तुमची फ्रेम ही उंच असल्यासारखी दिसते आता हे झालं कानातल्या विषयी आता बोलूया गळ्यातल्या विषयी एखादं फंक्शन असेल कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्ही साडी नेसलेला असाल किंवा छान असा ड्रेस घातलेला असाल तेव्हा अशा वेळी गळ्यातलं चूज करताना नेहमी लक्षात ठेवा लक्षात ठेवा जे ब्रॉड चोकर असतात ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत कारण ब्रॉड चोकरमुळे काय होतं तुमची उंची कमी असेल किंवा तुमची तब्येत जास्त असेल अशावेळी तुमच्या गळ्याची उंची सुद्धा कमी असते आणि तुमचा गळा थोडासा हेवीमध्ये येतो त्या गळ्यावरती जेव्हा तुम्ही चोकर वेअर कराल तेव्हा तुमच्या मानेची उंची ही अजून कमी दिसते त्यामध्ये तुम्ही बुटक्या असल्यासारखे दिसता आणि तुमची तब्येत सुद्धा त्यामध्ये जास्त दिसते फक्त तुम्ही कशा प्रकारची ज्वेलरी वेअर करायची तर मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये स्टेटमेंट ज्वेलरी अवेलेबल आहे ज्या की कुंदनमध्ये येतात छान लेअरमध्ये येतात वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये या ज्वेलरीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसं की मी आत्ता जी ज्वेलरी वेअर केलेली आहे ती पण स्टेटमेंट ज्वेलरी आहे अशा प्रकारच्या ज्वेलरीज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता या ज्वेलरीमुळे तुमच्या फ्रेममध्ये एक ॲड होतं आणि त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं आणि अफसुकोस तुम्ही बारीक असल्यासारखे सुद्धा नक्कीच दिसता त्यासाठी मी तुम्हाला फोटो सुद्धा मेन्शन करते तुम्हाला फरक दिसतच असेल एका फोटोमध्ये मी चोकर वेअर केलेला आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ही मी स्टेटमेंट ज्वेलरी वेअर केलेली आहे ज्या फोटोमध्ये मी चोकर वेअर केलेला आहे त्यामध्ये माझी तब्येत थोडीशी जास्त दिसत आहे आणि ज्या फोटोमध्ये मी स्टेटमेंट ज्वेलरी वेअर केलेली आहे त्यामध्ये माझी तब्येत थोडीशी कमी दिसत आहे यावरून तुम्हाला फरक समजलाच असेल या टिप्स खूप जास्त छोट्या आहेत पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत या टिप्स तुम्ही फॉलो करा त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसाल आणि त्यामध्ये तुमची तब्येतसुद्धा कमी असल्यासारखी दिसेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी मी त्या विषयावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू